नमस्कार, आज आपण आहोत अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे या गावी आणि आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन युवक आघाडीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष माननीय निलेश भाऊ विश्वकर्मा आणि त्याचबरोबर सर्व वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते। आपण निलेश भाऊ कडून जाणून घेणार आहोत की प्रथम प्रतिक्रिया काय आहे। निश्चितच माननीय बाळासाहेबांनी जी मला संधी दिली त्याचं सोनं करण्याचं काम माझं आहे। माझ्यासोबत माझ्या ताकदीनिशी जी महाराष्ट्रातील संपूर्ण युवा आहेत त्यांना जोडून मुख्य प्रवाहात आणून युवा युवतींना कुठेतरी बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ज्या गोरगरीब जनतेपर्यंत पक्षाचे ध्येयधोरणं गेले पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचं काम येत्या दिवसात सुरू होतील आणि या आजच्या घडीपासूनच ते काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की निलेश भाऊ विश्वकर्मा हे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार होते आणि त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात व त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात त्यांना घवघवीत असं यश मिळवलं होतं। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पुढची त्यांची वाटचाल कशाप्रकारे असणार आहे आणि कशाप्रकारे ते पक्षाची बांधणी व संघटन बांधणी करणार आहेत त्याबद्दल। निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात आधी मुंबईपासून सुरुवात होईल, संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात जाणे, तालुका वाईज जाणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आहे त्या परिस्थितीत आणि त्याच्या नंतर ज्या पद्धतीत त्याच्या ताकद असेल त्या पोस्टवर त्याला पद देऊन त्याच्यापासून चांगलं काम करून घ्यायचं ही येणारी भूमिका राहणार आहे। आज सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक फार महत्त्वाची जबाबदारी वंचित आघाडीची माझ्याकडे सोपवलेली आहे। निश्चितच फार मोठ्या ताकदीचं हे पद मोठ्या उत्साहात पूर्ण आनंदाने या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा मुख्य प्रवाहात आणून तळागाळातील ज्या समस्या आहे किंवा तळागाळातील ज्या जनतेच्या खरोखर समस्या ज्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याला योग्य व्यासपीठावर आणून त्याचा तोडगा काढण्याचं काम आमच्या माध्यमातून युवा आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे। आज सर्वप्रथम माननीय बाळासाहेब आंबेडकरांना मनातून हृदयातून धन्यवाद देतो। माझ्यासारख्या एका तालुक्या पातळीवरच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल माननीय बाळासाहेब आंबेडकरांचे आभार, अंजलीताईंचे आभार आणि संपूर्ण चळवळीला जे दिवस रात्र कार्यकर्ते अहो रात्र झळून आज ज्या वंचित आघाडीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याची धुरा आज माझ्याकडे आलेली आहे, तर निश्चितच संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत या संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता ताकदीनिशी उभा राहत हाकला पाहिजे। कोणतीही समस्या असो तो त्या जोराने जोमाने या समस्येविरोधात शासनाच्या विरोधात वेळ पडल्यास ज्या जेव्हा जेव्हा समस्या राहतील त्या तोडण्यासाठी त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी वंचितचा कार्यकर्ता उभा राहला पाहिजे या अनुषंगाने येत्या काळात वाटचाल राहणार आहे। माननीय बाळासाहेबांची जे स्वप्न आहेत या महाराष्ट्राला पाहून त्या स्वप्नाला भर घालण्यासाठी मोठ्या ताकदीनिशी आम्हा सर्वांना एकजुटीनं मोठ्या हिमतीनं या संघटनेला वाढवायचं आहे एवढी सदिच्छा व्यक्त करतो। आपल्या माध्यमातून जिथपर्यंत कार्यक्रमात मॅसेज जाणार आहे येणाऱ्या काळात मी प्रत्यक्ष तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात येणार आहे आणि कुठेतरी चांगलं वातावरण वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रात आपलं उभं करायचं आहे हीच यावेळी इच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। हे होते निलेश भाऊ विश्वकर्मा, नवनियुक्त वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष। शैजाद खान सोबत मी प्रणय चौगे, चांदू रेल्वे।